कुणाच योगदान लाल दिव्याच्या काडीला, आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या काडीला। वारे बाबा साहब, वारे बाबा साहब कमाल कर दिया, वारे बाबा साहब कमाल कर दिया, कल कुछ भी ना था पास में, आज माला माल कर दिया। कल तक गले में मटका और कमर पे झाड़ू थी, आज गले में टाई और जेब में रुमाल कर दिया। तू कूड़ा सा भिखारी आता आलिया भर जानी, कामाड़ी तगाड़ी ता अब शंकर मल्लानी। तू कूड़ा सा भिखारी आता आलिया भर जानी, कामाड़ी तगाड़ी ता अब शंकर मल्लानी। जत्रा उरुस कर तो या तुझा खेड़ आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काडीला। ओठा साहेब झालासा बापाला विसरलासा, गेला असता स्मशानी भक्षासता गिधाडाचा। स्मशानी भक्ष असता गिधाडाचा, असता महान तू वेडा आता पिढीन काढीला। असता महान तू वेडा आता पिढीन काढीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काढीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काढीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काढीला। आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काडीला। राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, लाल दिव्याच्या गाडीला पाच मजली माडीला। आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या काडीला, आहे कुणाचं। मी धन्यवाद देतो, आज आपण एकत्रित येऊन राहिले। माझा विषय चालू होता गाडगे बाबाचा, गाडगे बाबा सांगायचा बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या, पण पोरा पोरीले शाळेत घाला। अमरावती अकोला रोडचा प्रसंग आहे। गाडगे बाबा त्या यात्रेत जायचे, एक यात्रा भरत होती, आताही भरते ते यात्रा अमरावती अकोला रोडवर। ऋणमोचन नावाचं गाव आहे, ऋणमोचन। त्या गाडगे बाबाच्या यात्रेत, त्या यात्रेत 10-12 हजार लोक येत। गाडगे बाबा गेले, त्यांना पाहिलं त्या यात्रेत, अपंग आंधळे वृद्ध भिकारी म्हातारे यात्रेत येत। एक वर्षी गाडगे बाबा गेले, त्यांनी बघितलं की यात्रेत गरीब लोक आहे, आंधळे आहे, वृद्ध आहे, भिकारी आहे। गाडगे बाबाच्या मनात विचार आला, या गरिबांना कपडे दान केले पाहिजे, लुगडे दान केले पाहिजे, धोतर दान केले पाहिजे। पण गाडगे बाबा फकीर माणूस, पैसा कुठून आणणार।
गाडगे बाबा फटका होता. गाडगे बाबा एका पैशेवाल्या सेठजी जवळ गेले. त्या सेठजीले म्हणतात, सेठजी या यात्रेत गरीब लोक आहे, आंधळी आहे, वृद्ध आहे, भिकारी आहे, त्यांना कपडे दान करायचे, लुगडे दान करायचे, इच्छा आहे माझी. गाडगे बाबाला त्या शेठजीने विचारलं, म्हणे सांगा महाराज, गाडगे बाबा किती रुपयाचा चेक लिहू तुमच्या नावाचा? गाडगे बाबा म्हणतात, सेठजी तुमचा काही चेक विड्रॉल होणार नाही, कारण माझं HDFC मध्ये खातं नाही, SBI मध्ये माझं अकाउंट नाही. एक काम करा, द्यायचंच आहे, कपडे द्या, लुगडे द्या, धोत्र द्या. त्या शेठजीले पटलं. शेठजी ना गाडगे बाबाले 2 ट्रक भरून लुगडे घेऊन दिले, 2 ट्रक भरून लुगडे. म्हणे गाडगे बाबा हे लुगडे गरीब आयले वाटा, भिकारायले वाटा, आंधळायले वाटा, अपंगायले वाटा. गाडगे बाबानं ते ट्रक भर लुगडे घेतले, यात्रेत आले, ट्रक उभा केला यात्रेत, समोरून गरीबाची लाईन लागली. एक एक बाई याची गाडगे बाबाच्या समोर हात करायची. गाडगे बाबा लुगडं घ्यायचे, त्या बाईच्या हातावर लुगडं टाकायचे, ते बाई लुगडं घ्यायची निघून जायची. एखादा माणूस यायचा, गाडगेबाच्या समोर हात करायचा, गाडगे बाबा धोतर घ्यायचे, त्याच्या हातावर टाकायचे, तो घ्यायचा निघून जायचा. वाटणं सुरू होतं, देणं सुरू होतं. वाटता वाटता त्या भिकाऱ्याच्या गरीबाच्या लाईनीमध्ये एक 20-22 वर्षाची जवान पोरगी लागली. जशी ते जवान पोरगी त्या गरीबाच्या लाईनीत लागली, तिनं गाडगे बाबा पाहिला. गाडगे बाबा दिसल्याबरोबर चेहरा पदरानं लपवला, हळूहळू समोर आली. जशी समोर यायची, चेहरा झाकत जायची, लपवत जायची, लपवता लपवता अर्धा चेहरा पदरानं लपवला. गाडगे बाबाच्या समोर उभी झाली. गाडगे बाबानं हातात लुगडं घेतलं, त्या पोरीच्या हातावर लुगडं टाकणार. तेवढ्यात गाडगे बाबाचं लक्ष त्या पोरीच्या चेहऱ्याकडे गेलं. तिनं पुन्हा चेहरा झाकला, पदरानं हात केले समोर. द्या ना गाडगे बाबा लुगडं, मला गरज आहे लुगड्याची, मला गरज आहे लुगड्याची. गाडगे बाबानं लुगडं वाटता वाटता तिचा चेहरा पाहला आणि स्वतःचे हात मागे ओढले. तिले म्हटलं, थांब बेटा, कशासाठी थांबवलाय? गाडगे बाबाच्या लक्षात आलं, काही समोर जे भीक मागायसाठी पोरगी उभी आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून गाडगे बाबाची स्वतःची सख्खी पोरगी अवंतिका भीक मागायला आली होती. गाडगे बाबाची स्वतःची पोरगी समोर भीक मागायसाठी उभी होती. गाडगे बाबानं, थांब बेटा, तुझा बाप हा गाडगे बाबा जिवंत आहे, मी त्या घरी येईन, सावकाराकडे कामाला जाईन, तुझ्यासाठी नवं लुगडं घेऊन देईन, तू याच्यातलं घेऊ नको, हे गरिबासाठी, भिकाऱ्यासाठी, आंधळ्यासाठी, अपंगासाठी. स्वतः वाटत असलेल्या लुगड्यातलं एक लुगडं फेकून नाही मारलं स्वतःच्या पोरीच्या अंगावर गाडगे बाबानं, हाकलून दिलं तिले. अमरावतीची स्वतःची धर्मशाळा होती गाडगे बाबानं बांधलेली, ते पोरगी राहायला गेली. तर रात्री 12 वाजता गाडगे बाबानं स्वतःच्या पोरीचा हात पकडला आणि तिले खिचकाटात बाहेर काढलं, चाल बाहेर म्हणे. त्या बापाची धर्मशाळा नाही, तो एक संत आगळा वेगळा होता, म्हणून बाबासाहेबांना गाडगे बाबाले हृदयाशी लावलं. नाही तर आम्ही खेड्यापाड्यातलं वातावरण पाहतो ना, खेड्यापाड्यात जर एखाद्या रानबोक्यानं बेल्या मांजरानं शिक्षण संस्था काढली ना, अवघबियानं आपलंच नोकरीवर लावते, म्हणजे बाल्याची माय अध्यक्ष आणि बाल्याचा बाप उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिवचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साड भाऊ, अवघी संस्था भाड खाऊ. मले सांगा, शिंप्याच्या पोट्यानं काय चिंध्यात चिवडावं? न्हाव्याच्या पोट्यानं कटिंगा करून मारा? आदिवासीच्या पोरांना लोकांची इथं कुत्ते काय नाही करा? आणि बौद्धांना लोकांची इथं कामं करत मारावं काय? आमची जात नाही लागायची नोकरीवर, फक्त यायचीच जात. उचे जात नीच पसंत माणिकचंद, माही जात माहिती काय? जात जे जात नाही ते जात, जे चिपकून आली ते जात. मी शिंपी आहो, कपडे शिवणारी आवल्यात, मी नामदेव महाराजाच्या जातीतला. नामदेव महाराजांचा विचार हा बुद्धाचा विचार होता. नामदेव महाराज अभंगात लिहितात, बुद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा म्हणे. नामदेव महाराज भगवान बुद्धांच्या विचाराचे पायिक होते. तू कोबार आया शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे, तू कोबार आया. मी शिंपी आहो, आमची जात लय महत्वाची, आम्हाला हलकट समजू नका तुम्ही शिंप्याले. आम्ही शिंपी जर नसतो ना, बिना कपड्याची उपली फिल्म झाली असती. बरं, मी शिंपी आहो, तुम्ही तबला अदब तुम्ही माझ्या जातीचा ठेवा की नाही? म्हणजे ग्रँड गव्हर्नमेंट शिंपी आहे ना आपल्या बापाचं नोकरीवर, त्याच्या शिक्षण संस्थेत त्याची सही नोकरीवर राहते आणि तिचीच मैत्रीण वापरायसाठी शिक्षण संस्थेत. हा
हा पोरगा आहे तबल्यावर, आदिवासी समाजाचा आहे, रोशन चांदेकर, सुंदर तबला वाजवत होती माझ्यासोबत 8 वर्षापासून आहे. मागल्या वर्षी आलता का तू इथं कार्यक्रमाला? मागल्या वेळेस होता ना इथं, आपला दुसरा कार्यक्रम आहे. हा आदिवासी समाजाचा आहे. आता WCL नोकरीवर लागणार आहे. नाही तर बाबू तू किती देवे आहे रे? 6 देवे. प्रधान समाजाचा आहे बाबू. आदिवासी समाज आले नोकरीचा अधिकारी बाबासाहेबांमुळेच भेटला. तूही हुशार आहे ना, याच्या कलरची फुल गॅरंटी आहे. कंपनी कलर आहे, कंपनी कलर. 4-4 वेळा आंघोळ करते, साबणीचा कलर काळा आला पण याचा कलर तोच्या तोच आहे. बरं, रिका मारत नाही काही नाही, उद्योगधंदा करते. मागं त्या प्लॅस्टिकचाच धंदा लावला होता, निवळ पिवळ्या कलरचेच प्लॅस्टिक जमा करे गावातले, रिसायकल करे त्याले. कटिंगा तर एवढ्या भारी करते, मागं इकडून बारीक केलं होतं आणि इकडं केस वाढवले होते. असं वाटते याच्या डोक्ष्यावर काय मोदी साहेबाचं हेलिकॉप्टर उतराचं आहे का रे? आता 2 साईडनं बारीक मारलं आणि मंदात खोपा मारला. असं वाटते याच्या खोप्यामध्ये एखादी कोंबडी घुसली तर 3 पिल्लेंच्या 4 अंडे दिल्या शेणगत नाही गड्या. आदिवासी समाजाचा ओके का आमचं मेन पीस आहे. उभे राहावर 1 मिनिट गणेश भाऊ, राहू द्या गड्डे पाडा राह बसलो. तेली समाजाचे आमच्या गाडीचे चालक मालक ड्रायव्हर आहे. ओके, त्याचं काम मोठं तुफान आहे. जेवणाचं काम पडलं की मागं पाहत नाही, जेवण फुल मिस कॉल फुल मारते गडी. आता 1 वर्षापहिले लग्न झालं, तर 6-8 महिन्यापहिले. आता प्रेमात आहे थोडंसं, लग्नाच्या गुंगीमध्ये आहे. लग्नाची गुंगी 1-1.5 वर्ष चालते माणसाला माहीत आहे. नवीन लग्न झालं आहे. नवीन लग्न झालं की नवरा बायको बाजारात निघाले, हात पकडून जाते दोघंही जण सोबत. जाता जाता जर समोर गड्डा आला ना, तो त्या बायकोले जवळ ओढते, अगं इकडे ये, तुला लागेल गड्डा आहे समोर, पायाला त्रास होईल, इकडे ये, जवळ ओढते. मग 1-1.5 वर्ष 2 वर्ष झाले रस्त्यानं जात राहिले, समोर गड्डा आला तर हा तिले प्रेमानं दूर ढकलते, समोर गड्डा आहे बरोबर पाहुणचा. 4-5 वर्ष झाले याचंही तोंड खराब होते, तिचंही तोंडात काही राहत नाही. जाता जाता जर समोर गड्डा आला तर तू तिला दूर ढकलत आहे. होय ना, तिकडं भोकणी आहे का जाशीन ना गड्ड्यात. आता प्रेमाचा काळ चालू आहे सध्या, प्रेमानं सुरू. हा आमचा गायक आहे, उभा राही रे 1 मिनिट, खाली बसलं गण वाच आहे. हा कुंदन गौरकर आहे, कुणबी समाजाचा आहे कुंदन गौरकर. ओके काम आहे. हाय, आता WCL नोकरीवर लागणार आहे. आत्ता यानं 2.5 लाखाची गाडी घेतली सेकंड हँड, 2.5 लाखाची. तुम्हाला वाटतं 4 चाकी घेतली? हां, 4 चाकी नाही, 2 चाकी घेतली, 2 व्हीलर, ते उंच ढुंगणाची गाडी, 120च्या स्पीडनं अंबाझरी तलावाच्या बाजूनं फिरते. याचं त्या पोरीले मागं बसवते उंचावर, आणि हे पोट्ट गाडी चालवते, ते मागून याच्या तोंडा त्याच्या काखेखालून हात बाहेर काढते. याचा जीव चालला 120 ते 100 पेट्रोल टाकता टाकता, आणि ते फुकटचं गिरायक लटकून राहते. आता या 120 स्पीडने गाडी चालवते काका.